हाय फ्रेंड्स, तर चला आता आम्ही चाललेलो आहोत पूजेसाठी. आम्ही कोणत्या पूजेला चाललो हे तुम्हाला पाहता क्षणीच लक्षात आलं असेल. आम्ही चाललेलो आहोत वडाच्या पूजेला. आज आहे वटपौर्णिमा, तर आम्ही वटपौर्णिमेनिमित्त वडाची पूजा करण्यासाठी चाललेलो आहोत. समोर ही छोटी चिमणी चाललेली आहे, आम्ही तिला चिमणी म्हणतो. तिचं नाव आहे कृतिका. मागे माझी मैत्रीण पुष्पा आहे आणि कृतिकाची आजी म्हणजे आमच्या काकूही आहेत मागे. तर आम्ही सगळे आता पूजेसाठी चाललेलो आहोत. आमच्या सगळ्या मैत्रिणी ऑलरेडी पूजेसाठी आतमध्ये गेलेल्या आहेत. तर आतमध्ये जे वडाचं झाड लावलेलं आहे ते आमच्या आईंनी लावलेलं आहे. त्यांनी वडाला वेळोवेळी पाणी घालून त्याला वाढवलेलं आहे. त्यामुळे आज आम्ही आमच्या घराजवळच घराच्या मागे जे गार्डन आहे तिथे पूजा करू शकलो किंवा करणार आहे. तर पहिल्यांदा वडाला पाणी घालायचं आहे आणि पूजेला सुरुवात करायची आहे. सर्वजणी पहिल्यांदा वडाला पाणी घालून घेत आहेत आणि मग पूजा सुरुवात करणार आहे. मीही आता वडाला पाणी घालून घेते. फ्रेंड्स, तुम्हाला जर आमचा हा वटपौर्णिमेचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा. तर हर्षासुद्धा वडाची पूजा करत आहे. वडाला पहिल्यांदा पाणी घालून नंतर हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे हर्षाने आणि मग बाकीची पूजा. मी सुद्धा हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे. आता आम्ही दोघीही वस्त्रमाळ वडाला घालत आहोत. दिवा आणि अगरबत्ती लावायची आहे आणि पुढची पूजा आम्ही करतोय. काकू इकडे वडाला फेऱ्या मारतायत. वडाला फेऱ्या मारताना जन्मजन्मी हाच पती मिळू आणि दीर्घ आयुष्य असो. वटवृक्ष हा दीर्घ आयुष्य असतो म्हणून वडाची पूजा केली जाते. आमची मैत्रीण स्वाती सुद्धा आलेली आहे. ह्या काकूंची सून आहे ती, कृतिकाची मम्मी. तर ती सुद्धा पूजेसाठी आली. तिला थोडंसं लेट झालं आहे आमच्यापेक्षा आणि आमच्या काही मैत्रिणी ऑलरेडी पूजा करून ओट्या भरत आहे एकामेकीच्या. तर इकडे मी पूजा केलेली आहे. दिवा लावून घेतला आहे मी पलीकडे जाऊन आणि अगरबत्तीही आता वाळून झालेली आहे. सकाळीच मी पुरणाचा नैवेद्य केलेला आहे. पुरणपोळी केली पण मला तो ब्लॉगमध्ये नाही दाखवता आला कारण की खूप घाई होती. तर पुरणाचा नैवेद्य मी अर्पण केला. नंतर आता मी वडाची ओटी भरते. आज महत्त्वाचा मान आहे आंब्याचा. तर आंबा आणि ओटी भरलेली आहे. आंबा ठेवून ओटी भरली आहे मी. आणि आता आम्ही वडाला 7 फेऱ्या मारणार आहोत. तर स्वातीसुद्धा आता पूजा करणार आहे आणि आम्ही फेऱ्या मारून घेणार आहे. तर हळूहळू एक एक जण सगळी व्यवस्थित पूजा करतायत. तर आम्ही वडाला आता 7 फेरे मारणार आहोत. दीर्घ आयुष्यी आणि जन्मजन्मी हाच पती मिळो अशी आम्ही प्रार्थना करणार आहे. तर खूप मजा केली आम्ही. उखाणे सुद्धा घेतले आणि वडाला 7 फेऱ्या मारून झाल्यानंतर आता आम्ही ओट्या भरणार आहे एकमेकीच्या. तर माझ्या बाजूला जी मैत्रीण बसलेली आहे ती आहे मनीषा. तर आम्ही एकमेकीच्या ओट्या भरणार आहे. पुष्पा मला हळदी कुंकू लावते आणि समोरच बसलेली आहे ती आहे हर्षा. आमचा रोजचा वॉकिंगचा ग्रुप आहे हा, यातील एक जण नाही आहे. आम्ही खूप मजा करतो नेहमी. हळदी कुंकू आणि ओटी भरून घेणार आहे. ही उज्ज्वला आहे, तीही आमची मैत्रीण आहे. आता मी मनीषाची ओटी भरली आहे, स्वातीची सुद्धा ओटी भरली आहे. आम्ही उखाणे घेतलेले आहेत. तर त्यातला माझा फेवरेट उखाणा चांदीच्या ताटामध्ये लखलखतंय दही. माझ्या मंगळसूत्रावर आहे अनिल रावांची सही. तर हे मला खूप आवडलेला उखाणा आहे, तो मी तुम्हाला म्हणून दाखवला. हे पा, इकडे बाकी सगळ्या काकू वगैरे वडाला फेऱ्या मारतायत. गार्डन भरपूर मोठा आहे. इथे आम्ही रोज वॉकिंगला येतो. मुलं इथे खेळतात आणि एक्सरसाइजचे इन्स्ट्रुमेंटसुद्धा इथे आहेत. सकाळी वॉकिंग झाल्यावरती एक्सरसाइजसुद्धा करतात सगळे. तर आता ओटी वगैरे भरून झालेली आहेत, गप्पा गोष्टी झाल्यात. आम्ही खूप मजा केली आहे, फोटोज काढले. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर आमचा हा वटपौर्णिमेचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा
आणि समोरील बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला आमचे नवीन नवीन ब्लॉग्स पाहायला भेटतील। आता मी मस्त घरी आलेली आहे, रिलॅक्स झालेली आहे, थोडासा झोका खेळते, रिलॅक्सेशन करते। मला खूप आवडतं इथे झोका खेळायला, मी नेहमीच खेळत असते इथे झोका, मला आवडतो। माझी मुलं आम्ही नेहमी या झोक्यावर बसतो। आणि आता मी तुम्हाला काही थोडेसे माझे फोटोज आणि फ्रेंड्सबरोबर काही फोटोज आहेत वटपौर्णिमेचे, ते शेअर करणार आहे। तर एकदम मस्त असे आम्ही फोटोज क्लिक केलेत फ्रेंड्सबरोबर, हे पहा। खूप मजा केली वटपौर्णिमेनिमित्त, नटून थटून वडाची पूजा केली आहे, खूप एन्जॉय केला आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू, बाय बाय।